सध्या सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळात कार्यकर्ते गोरगरिबांना मदत करीत असल्याच्या बातम्या झळकत आहेत. मात्र हे सगळे फोटो व्हिडिओ क्लिपिंगसाठीच केले जात आहे. एका भीषण अपघातात पाय मोडलेल्या निराधार वृद्ध आजींची वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले हे गेल्या 12-13 दिवसांपासून सर्व काळजी घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी एका 70 वर्षीय म्हाताऱ्या आजीचा अपघात झाल्यानंतर त्यांची काळजी घेत देखभाल केली. 21 मार्च रोजी रुक्मणबाई रामभाऊ भालेराव राहणार चौका झाडी यांचा अपघात झाला होता. त्यांना घाटी दवाखान्यात नेऊन तसेच दवाखान्यातून सुटी मिळाल्यावर घरी चांगली काळजी घेतली. महत्वाचे म्हणजे या आजीला एक 11 वर्षीय नातू आहे, तोच त्यांची देखभाल करतो. त्यांची मुलगी मनोरुग्ण असून पती व जावयाचे निधन झालेले आहे. 10 वर्षे काय ऍक्सिडेंट झाला होता का आपला? कुठं झाला होता? पुलावर. मग कोण मदत केली आपल्याला? उपचारासाठी कोण कोण आहे आपल्या सोबत? कोण कोण आहे घरात तुमच्या? घरात कोण नाही, आता राहतो वाढलो माग. आता कमावणार कोण आहे तुमच्या घरात? कमावणार कोणीच नाही आता. मग तुम्हाला हे सगळं धान्य पुरवणार सगळं हे करणार कोण आहे? आता धान्य पुरवणार वाहू देतो. उपचार पण तेच करताय का? माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ह्या आजीबाईला आर्थिक मदत आणि एक स्पेशल केस म्हणून ती मुख्यमंत्र्यांना एक पॉवर असते ह्या आजीबाईला ते त्यांच्या लेवलवर एक महानगरपालिकेच्या अंतर्गत त्या योजनेतून एक घरकुल तात्काळ ह्या आजीबाईला मंजूर करून देऊ शकतात आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना असे आदेशित करावे अशीच माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलतो.